देवदर्शनासाठी गेलेल्या सेवानिवृत्त शिक्षिकेच्या गळ्यातील 1.5 तोळ्याचे मणिमंगळसूत्र हिसडा मारून चोरून नेले. ही घटना कुपवाड फाटा येथील महादेव मंदिराच्या आत मोकळ्या जागेत सोमवारी 7 ऑक्टोबर रोजी सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी सविता विठ्ठल साहोत्रे वय 72 यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी हा सेवानिवृत्त शिक्षिका आहेत. त्या विद्यानगर सावी गल्ली वारणाली रोड विश्रामबाग सांगली येथे कुटुंबासोबत राहतात. सोमवारी सकाळी त्या कुपवाड फाटा माळी मंगल कार्यालय येथील महादेव मंदिर येथे बेल वाहण्यासाठी आणि दर्शनासाठी माळी मंगल कार्यालय पास करून महादेव मंदिराच्या गेटमधून आत मोकळ्या जागेतून जात असताना पाठीमागून एका अज्ञात इसम मोटरसायकलवरून फिर्यादी यांच्या दिशेने आला. तो पुढे जाऊन परत माघारी वळून त्यांनी फिर्यादीच्या गळ्यातील 52,000 रुपये किमतीचे 1.5 तोळ्याचं मणिमंगळसूत्र हिसडा मारून जबरदस्तीने काढून घेऊन भरधाव वेगात मोटरसायकलवरून तो निघून गेलाय. फिर्यादीने आरडाओरडा केला असता लोक गोळा झाले तोपर्यंत अज्ञात चोरटा दिसण्याचा झाला होता. या प्रकरणी फिर्यादीने संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात दुपारी 1 वाजता जबरी चोरीचा गुन्हा दाखल केलाय. पोलीस निरीक्षक बयाजीराव कुरळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली तर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून 4 साक्षीदार तपासले आहेत. पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.